जातपात मध्ये भेदभाव समजत नाही, जेही आहे सर्व माणसाच आहे. आणि मी काकांकडे आली तर काकांनी पण हे नाही बघितलं की मुसलमान आहे की हिंदू आहे. त्यांनी मला जसं हेल्प केली, त्यांचं जसं झालं त्यांनी मला खूपच हेल्प केली आहे. आणि मी पण प्रयत्न करीन की माझ्यातर्फेही मी वर्धापन दिवसाच्या दिवशी लोकांना एकत्र करून जेवढं शक्य होणार तेवढ्या लोकांना मी घेऊन येण्या पूर्ण प्रयत्न करू. जितकी मंडळी येतील तितक्यांना आम्हाला न्यायचं आहे. कारण काकांनी आताच सांगितलं जशी पंढरपूरची वारी आहे तशी ही वारी आहे. आम्ही आमच्या विठ्ठलाला भेटायला जातो तर त्या परीने आम्ही एक वारी घेऊनच जाणार आहोत. आणि आम्ही आमच्या परीने भजन कीर्तन करत जाणार आहोत आणि आमच्या विठ्ठलाला भेटणार आहोत. पोचपावते म्हणून आम्ही दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी ह्या जो काही वर्धापन दिन आहे हा अतिशय जल्लोषाने साजरा करतो. हजारोच्या संख्येने आम्ही तिथे गडकरीत रंगायतनला जातो आणि खूप उत्साहाने आम्ही हा सण समजा पंढरीच्या वारीसारखाच हा मोठा सण आहे आमच्या आगरी समाजासाठी आणि आगरी सेनेसाठी. मी जास्तीत जास्त लोकांना आवाहन करेन की ह्या तारखेला 1 तारखेला जास्तीत जास्त संख्येने ठाणा कोच म्हणजे ठाण्याला चलो ठाणा असं मी बोलतोय आणि सर्वांना सांगतो की जास्तीत जास्त संख्येने सामील व्हा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे आगरी सेनेच्या कार्यालयात. 1 ऑगस्ट रोजी आगरी सेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आणि त्यासाठी आज आगरी सेनेने एक आढावा बैठक घेतली. आता आगरी समाजासाठी हा दिवस म्हणजे एक दिवाळीसारखा दिवस आहे. जाणून घेऊया 1 ऑगस्टची काय तयारी असेल, कशा प्रकारे आगरी सेनेच्या वतीने या ठिकाणी आगरी सैनिक बाहेर पडणार आहेत. आपल्या सोबत यावेळेला आगरी सेनेचे पदाधिकारी आहेत, त्याचबरोबर कार्यकर्ते. जाणून घेऊया या दिवसाचं नक्की आयोजन कशा पद्धतीने असेल आणि कशा प्रकारे या ठिकाणावर आगरी सैनिक ठाण्याच्या दिशेला जाणार आहेत. सर्वप्रथम आपण आगरी सेनेच्या ज्या महिला आहेत त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करू. ताई काय सांगाल, आज आपण या ठिकाणी आढावा बैठक घेतली, 1 तारखेची तुमची काय नियोजन असणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणावर निघणार? आता आम्ही तर आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करू. जितकी मंडळी येतील तितक्यांना आम्हाला न्यायचं आहे. कारण काकांनी आताच सांगितलं जशी पंढरपूरची वारी आहे तशी ही वारी आहे. आम्ही आमच्या विठ्ठलाला भेटायला जातो तर त्या परीने आम्ही एक वारी घेऊनच जाणार आहोत. आणि आम्ही आमच्या परीने भजन कीर्तन करत जाणार आहोत आणि आमच्या विठ्ठलाला भेटणार आहोत. खरं आहे, आगरी सैनिकांसाठी ही विठ्ठलाची जशा प्रकारे पंढरी वारी असते त्याप्रमाणे आगरी समाजाची वारी असते. ताई काय सांगाल, त्या दिवशी तुम्ही किती उत्साहाने ठाण्याकडे रवाना होणार आहे? आम्ही खूप मोठ्या प्रमाणाने ठाण्याकडे रवाना होणार आहे आणि खूप आनंदाने, की म्हणजे आपण बोलतो ना दिवाळी जशी साजरी करणार तसे आम्ही हा वर्धापन दिन साजरा करणार आणि आम्ही खूप मोठ्या संख्येने जाणार आहे. खूप मोठ्या संख्येने महिला वर्ग पण जाणार आहे. ताई तुम्ही काय सांगाल, तुम्ही एक मुसलमान असून आगरी सेनेमध्ये कसे सक्रिय आहेत आणि तो दिवस तुमच्यासाठी काय महत्वाचा आहे? मी जातपात मध्ये भेदभाव समजत नाही, जेही आहे सर्व माणसाच आहे. आणि मी काकांकडे आली तर काकांनी पण हे नाही बघितलं की मुसलमान आहे की हिंदू आहे. त्यांनी मला जसं हेल्प केली, त्यांचं जसं झालं त्यांनी मला खूपच हेल्प केली आहे. आणि मी पण प्रयत्न करीन की माझ्यातर्फेही मी वर्धापन दिवसाच्या दिवशी लोकांना एकत्र करून जेवढं शक्य होणार तेवढ्या लोकांना मी घेऊन येऊ. हे दृश्य फक्त आपल्याला आगरी सेनेतच पाहायला मिळू शकतो. कारण आगरी सेनेची जी भूमिका आहे ती सर्व धर्म समभावाची आहे. चेतनजी काय सांगाल, तो दिवस म्हणजे तुमच्यासाठी खूप महत्वाचा दिवस असतो, काय नियोजन आहे आणि कसे किती संख्येने तुम्ही ठाण्याच्या दिशेने रवाना होणार आहात? आता आगरी सेनेचा वर्धापन दिन हा माननीय राजारामजी साळवी साहेबांनी समाजामधील आम्हा सर्व भूमिपुत्रांना एकत्र करून आज जे काही ही एक स्फूर्ती दिली, जे आम्हाला शिकवण दिली, समाजाने एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध कसं लढायचं ते शिकवलं आणि त्याचं एक पोचपावती म्हणून आम्ही दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी ह्या जो काही वर्धापन दिन आहे हा अतिशय जल्लोषाने साजरा करतो. हजारोच्या संख्येने आम्ही तिथे गडकरीत रंगायतनला जातो आणि त्याच्यात जी अनुभूती असते ती एक म्हणजे अंगावर रोमांच येण्यासारखीच असते. त्याच्यामुळे त्याचं अजून काही वर्णन करण्यासारखं नाही आहे. आमच्यासाठी तर तो दसरा दिवाळी तोच असतो आणि यंदा देखील आम्ही अतिशय आनंदाने जल्लोषाने हा दिवस साजरा करणार. आनंदाने आणि जल्लोषाने हा दिवस साजरा करून आपल्यासोबत आगरी सेनेचे मामा आहेत. मामा काय सांगाल, ज्याप्रमाणे पंढरीची वारी वारकरी करत असतो आणि ज्यावेळेला वारी होत असते तेव्हा तो परत जेव्हा वारकरी येतो तेव्हा त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण झालेली आहे, तसाच काहीसा आपला कार्यक्रम होणार आहे का?
दरवर्षी प्रमाणे खूप उत्साहाने आम्ही हा सण सणच समजा पंढरीच्या वारीसारखाच हा मोठा सण आहे आमच्या आगरी समाजासाठी आणि आगरी सेनेसाठी। मी जास्तीत जास्त लोकांना आवाहन करेन की ह्या तारखेला 1 तारखेला जास्तीत जास्त संख्येने ठाणा कोच म्हणजे ठाण्याला चलो ठाणा असं मी बोलतोय आणि सर्वांना सांगतोय की जास्तीत जास्त संख्येने सामील व्हा आणि जास्तीत जास्त संख्येने आपण ठाण्याला जाऊया आणि आपला हा सण आहे तो जोरदार आणि जोशामध्ये साजरी करूया। जयंत जी, एका वर्षात आपल्याला 2 भूकंप राजकीय पाहायला मिळाले, कुठेतरी लोक आता त्रस्त झालेले आहेत, संघटनेकडे जास्तीत जास्त ओढ घेतील का आणि येणाऱ्या ह्या कार्यक्रमामध्ये तुमच्यातर्फे काय तुम्ही संदेश द्याल तमाम आगरी सैनिकांना? माननीय श्री राजारामजी साळवी साहेबांनी 1986 साली आगरी सेनेची स्थापना केली। ती स्थापना यासाठी केली की अन्यायाविरुद्ध लोकांना न्याय मिळत नव्हता, बहुजन समाज जो होता तो विखुरलेला होता, त्या समाजाला एकवटण्यासाठी आणि शोषितांना गरिबांना वंचितांना न्याय देण्यासाठी आगरी सेनेची स्थापना केली आणि आज तीच नीतिमूल्य घेऊन कैलाश काका पालघर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत। आज आपण बघितलं तर पालघर जिल्ह्यामध्ये विविध राजकीय पक्ष आहेत पण कोणीही लोकांच्या समस्या त्याचं निराकरण करण्यासाठी कोणीही हे करत नाही। कुठेही जा लोकांकडे फक्त राजकीय पक्षाचे पदाधिकारी फक्त एवढंच बघतात की बाबा चला आमच्याकडे आला ह्याच्यामधून कुठे काय मांडवली होईल का, काही कुठे काय अन्य काय होईल का, अन्य मार्गाने काय येईल का हे बघतात पण कैलाशांकडे जेव्हा लोक येतात तेव्हा एक ह्याच्या दृष्टीने येतात की आम्हाला इथे न्याय मिळेल आणि काका मागच्या पुढच्या क्षणाचाही विलंब न करता लोकांना न्याय देतात। आज प्रशासनावरती आगरी सेनेचा जो वचक आहे आणि जी धमक कैलाशकांनी दाखवलेली आहे पालघर जिल्ह्यामध्ये ह्याच्यासाठी मी सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही बहुसंख्य लोकांनी 1 ऑगस्ट रोजी ठाणे गडकरी दंगाईतन इथे आपला जो वर्धापन दिन साजरा होतोय त्याला बहुसंख्य लोकांनी या, जेणेकरून आपण आगरी सेनेचे हात अजून बळकट करूया, कैलाशकांचे हात अजून बळकट करूया। आज लोकांची जी कामं होतील ती जास्तीत जास्त अजून कामं कशी करता येतील हे बघूया म्हणून मी जास्तीत जास्त लोकांना विनंती आहे कारण की बहुसंख्य तुम्ही जेवढे तुमचे नातेवाईक असतील मित्रपरिवार असतील त्यांना आवाहन करेन की तुम्ही जास्तीत जास्त या आणि 1 ऑगस्ट 2023 रोजी 37वा वर्धापन दिन जो साजरा होतोय तो आपण मोठ्या जल्लोषात साजरा करूया। खरं आहे कुठेतरी आता आगरी सैनिक जे आहेत ते एकवटलेले आहेत असं असताना कुठे ना कुठेतरी 1 ऑगस्टचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम जयत होणार आहे। आपण जर पाहिलं तर जसं वारकऱ्यांसाठी एकादशीचा दिवस महत्वाचा असतो तसाच आगरी समाजासाठी 1 तारखेचा दिवस अतिशय महत्वाचा असतो आणि आजची जी काही आढावा बैठक झालेली आहे ही आढावा बैठक पालघर जिल्ह्याच्या वतीने झालेली आहे आणि या बैठकीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे। याचाच अर्थ की 1 तारखेचा दिवस किती लोकसंख्या निघणार आहे आणि कशा पद्धतीने ही लोक आपला सण साजरा करणार हे पाहण्यासारखं ठरेल। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज वसई विरार।